trying to be closer to Swamiji considering upcoming elections. पूरे देश में स्वामी जी ने मचाया है तहलका। बड़ी तादाद में स्वामी जी के भक्तों की संख्या में वृद्धि हो रही है। 5 वर्ष येत्या 5 वर्षात आपण आपलं टार्गेट पूर्ण करणार। स्वामींच्या नावाचा दबदबा असाच वाढला पाहिजे। पाटील बुवा, आता आसपासच्या जमिनी हळूहळू भरपूर प्रमाणात खरेदी करायला सुरुवात करा। काळाची पावलं ओळखून जो चालतो तो खरा राजकारणी। होणार होणार भाऊ, 5 वर्षात तुम्ही मंत्री होणार। या स्वामींच्या वल्यातनं भरपूर संपत्ती निर्माण होईल, हजारो लोकांना रोजगार मिळेल, विकासाच्या वाटेनं धावायला लागेल हा जगन्नाथाचा रथ। फक्त त्या रथाचं सारथ्य आपल्या हातात असेल। Towards the solution, देखा रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। अभंग गरीब जनतेला ठाऊक आहे, ते रंजलेले आहेत गांजलेले आहेत, त्यामुळे त्यांना हवाच आहे एक स्वामी। से मैं मजबूर हूँ, तू नूर है, में ऐसा कोई सवाल नहीं जिसका जवाब सिद्धार्थ स्वामी के पास नहीं। तुमचा कार्यक्रम आमच्या गाव मध्ये ठरला आणि माझा पोरा ना धंदा गावला। स्वामी जी आपने दिया हुआ यंत्र काम कर गया, मैं पहले रस्ते पे ही धंदा करता था। माझ्या तिन्ही पोरींची लग्न झाली आश्रमातल्या सेवकांशी। आपकी लीला अगाध है। सिद्धार्थ स्वामी जी की जय हो। ट्रैफिक का जैम झाला है, नॉनसेंस। हेलो, यस डॉक्टर, या होल्ड अ सेकंड। या मैम, डॉक्टर योगिता। काय म्हणतात? तुमचा मेडिकल रिपोर्ट आला है। आणि You're pregnant, ma'am.
हाँ सायली, मला त्याच्याशी बोलायचं. सॉरी, नॉट नाउ. आत्ता तरी त्याच्याशी फक्त परमेश्वर बोलू शकतो. नचिकेत ही असली उत्तर मला देत जाऊ नकोस. सायली, मी काय म्हणतोय ते तुला चांगलं समजतंय. बरं बरं, मला तुझ्याशी बोलायचंय. नॉट नाउ. नचिकेत, हॅलो. मॅडम, पुढे ट्रॅफिक ब्लॉक झालंय, गाडी पुढे नाही जाऊ शकणार. ब्लडी ट्रॅफिक. भाऊ, आय रिअली डोंट नो. मलाही आत्ताच कळलं आहे सगळं. नाही, मला स्वतःलाच माहीत नाही सगळं कसं घडलं. नाही, मी भाऊ, आता मला खरंच काही लक्षात येत नाही आहे. मला खरंच आता काही कळत नाही आहे. पण मी हो, मी तुमच्या टचमध्ये राहीन. मी जे काही होते ते तुम्हाला कळवीन. हां, शो. सात दिवस राहिलेत फक्त सुवर्ण तुलेला. काहीतरी मार्ग काढला पाहिजे. काहीतरी मार्ग निघालाच पाहिजे. तो गायब झालाय पहिल्यांदा कोणाला कळलं? कोणाला कळलं? कपडे का काढले? स्वामींचे कपडे घालून बसला होता. मुझे मत मारो, मेरे क्या करते. शेवटचं काय बोलणं झालं स्वामींशी? हृदय मेरे को बोले वो बोलावर कपडे देतो. मेरे को स्वामीजी मागले, भाग खुल जाएगा, हमने दे दिए. बाद में बोले मेरे कपड़े पहनो. मेरे कहा स्वामी जी बोल रहे, बोले भाग और भी खुल जाएंगे. दीदी, बाद में पता चला भाग नहीं, कुछ और खुल गया. और बोले मेरे कंधे पे बैठ जा. बैठेगा? हमने कहा ये हमसे नहीं होगा स्वामी. पाणी द्या त्याला. आता मी काय सांगतो ते ऐकायचं. मी जे सांगेन तेच स्वामींचे शेवटचे शब्द, समजे? नाही तो तरे भाग नाही, पुरा खोल दूंगा तुम्ही. अंगाला हळद लावायच्या, कपडे घाला आणि 16 डिग्री टेम्परेचर मध्ये ठेवून द्या. हमने क्या किया साहब? साहब, हमने क्या किया साहब? लक्ष्य ठेवायचं साहब.
माझा गाव. अच्छा. इथंच होले पकडत कणस खात खात लहानाचा मोठा झालो मी. निसर्गानं भरभरून दिलेलं सौंदर्य, मोकळ्या मनाचा रांगडा माणूस आणि पाचवीला पुजलेली गरिबी, तीन वाक्यांचा मामला आहे सगळा. काय धरायला आणली का ती मार की काहीतरी? ए ते राहू दे, ठेवून दे, उगाच माझी पाखरं डिस्टर्ब होतील. ये हे माझं घर. आई वडील नाहीत मला, लहानपणीच गेले. माझ्या आजीनं वाढवलं. तुझ्या चांदण्याला घेया भाळ माझे, तुझ्या चांदण्याला घेया भाळ माझे. पहाटेची नक्षी नव्याने चितारू, पहाटेची नक्षी नव्याने चितारू. अजे आलास र सोन्या, बस बस झालंच माझं. ये बस. ही कोण? ही सायली. अस बस बस. ही माझी आजी. चुलीतला धूर फुंकत फुंकत मला भाकर खाऊ घातली आणि लोकांच्या गोऱ्यात थापत थापत माझं शिक्षण पूर्ण केलं. काय बोलतोस र? मी चळवळ्या झालोयचा केवढा मोठा अभिमान आहे आजे. अरे सोन्या माझ्या. खूप मोठं नाही व्हायचंय रे मला, फार महत्वाकांक्षा पण नाही आहेत, पण संधी मिळाली ना तर मागे नाही हटणार. डोळ्यात स्वप्न आहेत पण दुसर. तुझं काय माहित नाही, अजून सापडलंच नाही. ए काय रे सिद्ध्या, फकस्त मी तर का होय गायचे. मला तर जरा जास्तच दिसतय. तो गॉगल काढ तिचा, म्हातारपणी लय दिसायला लागले तुला. सांग की र काय. मला आवडले. तिला मी आवडायला पाहिजे ना पण. अरे त्याशिवाय इतवर आली का? मी तिला अजून विचारलेलं नाही. अरे त्यात काय, मी आई विचारते. काय ग माझा सिद्ध्या तुला आवडला का? लग्न करणार का त्याच्याशी? काय ग कधी येऊ तुझ्या बापाशी भेटाया? अग सांग की लय गुणाचा आहे ग माझा सिद्ध्या. गाईवाली मन हाय, तीन लोकात सापडायचं नाही असा. असं विचारतात का आजी? मग कसं विचारतात? काय ग कसं विचारतात? हे डझन हॉट टू आस्क मी आजी, म्हणून त्यांनी अजूनपर्यंत विचारलंच नाहीये.